श्रीराम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्रे नये रे सुधवीन निद्रा कई भेट सी वाम जला सुभद्रा। त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे। महाराज म्हणतात सदाचरणाने राहणाऱ्या माणसाला खर्च कमी लागतो, कारण खऱ्या समाधानाने पोट भरले की अन्नही कमी लागते। मी हे वारंवार सांगतो, कारण सदाचरणाचे नीतीधर्माचे आचरण हा परमार्थाच्या इमारतीचा पायाच आहे। पाया भक्कम नसेल तर त्यावरची इमारत जास्त दिवस टिकू शकणार नाही। त्याप्रमाणे नीती जर सांभाळली नाही तर पुढच्या कर्माचा फारसा उपयोग होत नाही। परस्त्री माते समान माना, परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा। या तीन गोष्टींना फार सांभाळा। परमार्थाची इमारत या तीन गोष्टींवर उभी करायची आहे। नुसता पाया बांधून ज्याप्रमाणे घरात राहता येत नाही त्याप्रमाणे पायाशिवाय इमारतही उभी राहत करता येणार नाही। राम करता ही भावना ठेवून नामात राहणे म्हणजेच परमार्थरूपी इमारतीत आनंदात राहणे होय। व्यवहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा। देवाला शरण जाताना सर्व विसरून जा। समजा एखादा माणूस नाटकात राजाचे काम करीत असला आणि नाटक संपल्यावरही तो घरी येऊन जर राजासारखा वागू लागला तर त्याचा सर्व व्यवहार बिघडून जाईल। त्याचप्रमाणे देवाला शरण जाताना मी मोठा भक्त विद्वान पैसेवाला ही सर्व नाती विसरून गेले पाहिजे। महाराज पुढे म्हणतात कर्माचे फळ आपल्या हातचे नाही म्हणून त्याची काळजी करू नये। हे समजले तरी काळजी न करणे हे देखील आपल्या हातचे नाही म्हणून आपण काळजी करतोच। यासाठी भगवंताच्या नामात राहण्याची सवय करा। कर्म करणे यात विशेष नाही, आपल्याला कर्म केल्याशिवाय चैनच पडत नाही। कर्म करा असे गीतेतही सांगितले आहेच, परंतु कर्म केल्याने पाहिजे ते फळ आपल्याला मिळेलच असे नाही। म्हणून भगवंताला स्मरून कर्म करा आणि मग काय होते ते पहा। हेच निष्काम कर्म होय। भगवंताच्या इच्छेने सर्व घडते ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे। जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल, नाहीतरी संन्यास आणि त्याग दोन्ही आपल्याजवळ सुद्धा आहेत। भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईवडिलांना सोडतो असा त्याग करतो। हे काय कामाचे? त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे। भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे येते ते टाकणे म्हणजे यज्ञ करणे होय। या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी। कोणत्याच गोष्टीबद्दल हवे नको असे न वाटणे हेच वासनेची आहुती दिल्याचे लक्षण होय। महाराज शेवटी म्हणतात जेथे वासना संपली तेथे भगवंताची कृपा झाली। हरिओम तत्सत्। हरिओम तत्सत्।